केरळ आणि तमिळनाडूला तडाखा दिल्यानंतर ओखी चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने सरकतंय. वाटेत गोव्यापासून ते रायगडपर्यंतच्या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर या वादळामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खातं आणि सरकारी यंत्रणांचं किनारपट्टीवर लक्ष आहेच, पण तिथली परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी झी 24 तास ही सज्ज आहे. जाणून घेऊयात आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून ओखीचा आखोदेखा हाल. ओखी चक्रीवादळाचा तडाखा सध्या कोकण किनारपट्टीलाही बसायला लागलाय, कारण मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये लाटा उसळत असल्यामुळे सध्या ह्या बोटी, ज्या मच्छीमारी करणाऱ्या बोटी आहेत, त्या सध्या अशा खाड्यांमध्ये आणून लावण्यात आलेल्या आहेत. सध्या या ठिकाणी जर बघायला गेलो तर शेकडोंच्या संख्येनं बोटी ह्या दाभोळच्या खाडीमध्ये लावण्यात आलेल्या आहेत. दुपारपर्यंत या ठिकाणी ऊन होतं, मात्र दुपारनंतर अचानक मळभासारखं वातावरण तयार झालं, वारे जोरात वाहू लागले होते आणि त्यामुळे सध्या या ठिकाणचं इथे बंदर विभागानं सध्या 3 नंबरचा बावटा जो आहे तो लावला आहे आणि कुणी मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये जाऊ नये असं आवाहन हे बंदर विभागांना करण्यात आलं आहे. 8 डिसेंबरपर्यंत कोणीही खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जाऊ नये असं आवाहन बंदर विभाग असेल, मत्स्य विभाग असेल आणि जिल्हा प्रशासन असेल यांच्याकडनं करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या इथं काळजी घेण्याचं आवाहन सध्या जिल्हा प्रशासनाकडनं करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव कोळेकर, झी मीडिया, गुहागर, रत्नागिरी. रायगडचा बागमांडला किनारा असेल, हरिहरेश्वर असेल, मुरुड असेल, श्रीवर्धन असेल, अलिबाग असेल किंवा उरण असेल, या संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरती मोठमोठ्या अशा लाटा उसळताना दिसत आहेत. समुद्राला सकाळपासूनच उधाण यायला सुरुवात झालेली आहे. मांडवा ते मुंबई अशी जी बोट सेवा आहे, ही बोट सेवा या उधाणामुळे बंद ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर रेवस ते भाऊचा धक्का आहे, ही बोट सेवा देखील बंद ठेवण्यात आलेली आहे. नागरिकांनी येत्या 5 ते 6 तासात करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. मी आता गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आहे आणि निश्चितच ओखी वादळाचा परिणाम या ठिकाणी जाणवतोय, कारण वारे काहीसे वेगाने या परिसरामध्ये वाहताना बघायला मिळत आहेत, अनुभवायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर उंच लाटा जरी उसळत नसल्या तरी ओखी वादळ जसं जसं गुजरातच्या दिशेने सरकेल तसतसं त्याचा परिणाम या ठिकाणी राज्याच्या किनारपट्टीच्या या मुंबई आणि परिसरामध्ये सुद्धा दिसेल. लाटा काही प्रमाणात मोठ्या उसळतील असा जो अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर तशी परिस्थिती ही रात्री उशिरा उद्भवू शकते आणि रात्रीसुद्धा वारे हे 50 ते 60 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहतील असा अंदाजसुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. ओखी वादळ जरी महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर गुजरातच्या दिशेने सरकत असलं तरी त्याचा परिणाम विविध ठिकाणी हा किनाऱ्यावर जाणवतोय, मुंबईतसुद्धा जाणवतोय आणि मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण या ठिकाणी अनुभवायला मिळतं आहे. विशेषतः दुपारनंतर सूर्यदर्शन हे अजिबात झालेलं नाही आहे आणि साधारण रात्री किंवा रात्रीनंतर उत्तर कोकण असेल किंवा उत्तर मध्य महाराष्ट्र असेल इथे काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरीसुद्धा कोसळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई.